इंदिरा गांधी यांनी विविध क्षेत्रांचं राष्ट्रीयकरण केलं याचा फटका सामान्यांनी उभारलेल्या अर्थव्यवस्थेला बसला सामान्यांचा विकास आज पूर्णतः हरवलाय त्यातून सावरण्याचा प्रयत्न विद्यमान केंद्र सरकार करत आहे असं सांगत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सध्या सुरू असलेल्या सार्वजनिक क्षेत्रांच्या खासगीकरणाचं समर्थन केलंय भाजपच्या नागपूर महानगरातर्फे केंद्रीय अर्थसंकल्पावरील विश्लेषणात्मक व्याख्यान सिव्हिल लाईन्स मधील चिटणवीस सेंटर इथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलं होतं या प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून डॉक्टर प्रभू बोलत होते ते म्हणाले आजपासून अडीचशे वर्षांपूर्वी भारताची ओळख सोनेकी चिडिया अशी होती तेव्हाची अर्थव्यवस्था ही श्रमिकांमुळे यशस्वी झाली होती त्यांनी स्वतःच्या क्षमतांना विकासामध्ये परावर्तित केलं होतं त्यामुळेच आपल्याकडील रेशीम मसाले आणि इतर उत्पादनं बाहेर देशांमध्ये पोहोचले वस्त्रोद्योग क्षेत्र हे कधी काळी सर्वात मोठं आर्थिक योगदान देणारं होतं दुर्दैवानं मुंबई अहमदाबाद कानपूर येथील कंपन्या बंद पडत गेल्या अशा डबगाई सेऊ पाहणाऱ्या विविध उद्योगांचे क्षेत्रांचे राष्ट्रीयकरण तेव्हाच्या सरकारनं केलं ज्याचा फटका पुढील काळात सातत्यानं बसत गेला आज स्थितीला देशाची अर्थव्यवस्था पुढे जात असली तरी त्यात सामान्यांचा विकास कुठेही नाही ही स्थिती बदलण्यासाठी खाजगीकरण आवश्यक असल्याचं सुरेश प्रभूंनी स्पष्ट केलंय जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका